कधी ऐकला शिला पण प्रत्येक जणांची सांगण्याची पद्धत वेगळी असते. काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय, पण ते ज्यावेळी आपण म्हणतो ऐकली ऐकल्या, पण ज्यावेळी कथा ऐकशिला माझ्याकडून त्यावेळी म्हणशील अगो बाई ऐकलंच नाही. ऐका, सात्यासरा कोण होत्या? काही जण म्हणत्या त्या कडव्या हायता, काही जण म्हणत्या त्या जळक्या हायता, तर काही जण म्हणत्या त्या निडव्या हायता, काही जण म्हणत्या त्या बामणीने हायता. हे सगळं खोटं आहे, हे यातलं काहीही नाही. त्या कोण होत्या? त्या कशा अवतरल्या? त्यांचा पहिला अवतार काय? कोणी आशीर्वाद दिला आणि मग या सात्यासरा बनल्या? ते ऐका. देवांचा राजा इंद्रदेव, या इंद्राच्या सभेत प्रत्येक देवाची खुर्ची असायची, प्रत्येक देवाची सभा भरायची, प्रत्येकाला काय काम वाटायचंय
कुणी काय करायचं, कुणाला पाप ओतायचंय हे इंद्राच्या दरबारात तिथं सगळं वाटलं जायचं. पण आज या दरबारात काही वेगळंच घडायला लागलंय. कोण येते, कुणाच्या खुर्चीवर बसतोय. आता इथं कोणतरी बाया चार उठल्या, म्हणजे कुठेतरी बाजूला गेली आणि परत येऊन बसाल तर दुसऱ्या कोणतरी बाया बसल्या तर त्यास राग येणार की नाही? अगं बाई माझी जागा होती ही का बसली इथे? असं देवांच्यात घडलं. कोण कुणाच्या खुर्चीवर बसायला लागलं, कोण काय, कुणाचा कुणाला मिळत बसना. इंद्रदेव म्हणतोय माझ्या दरबारात मला मान नाही, या महालाला मान चढावा, 33 कोटी देव गुलाम व्हावं माझ्या दरबाराला. बायका पर विसरू द्यात, आपलं कर्तव्य विसरू द्यात आणि माझ्या दरबाराला धुरळा कांडत बसू द्यात. काय करायचं, कसं या देवांना बोलवायचं, कसं गुलाम करून घ्यायचं याचा इंद्र विचार करायला लागला. त्याच दरबारात इंद्राच्या 7 जणी इंद्रायणी होत्या दासी, इंद्राची सेवा करणाऱ्या. पाणी भरायचं इंद्राला, आंघोळ घालायचं, अभिषेक घालायचं, मालिश करायचं, वाडा सडा लोटायचा, जेवण करायचं, पाणी भरायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात इंद्रायणी करायच्या. ह्या इंद्रायणी येत एक रंबा होती, रंबा मेनबाई त्यातली, रंबा या 7 जणींची भंती मोठी रंबा. तिचं रूप दिसायला लई भारी, सटकताना निवाणी दिसायची रंबा. 33 कोटी देव फुळ व्हावा असं तिचं रूप होते. इतकी दीपणी दिसायला रंबा होती. इंद्रदेवाने विचार केला. इंद्रदेव म्हणतोय या महालाला जर मान चढवायचा असेल तर या 7 जणींनी काहीतरी काम सांगावंय. म्हणून 7 जणींनी इंद्रदेवानं बोलून घेतलंय. ए 7 जणींनो, इंद्रायणी नो म्हणाला, दासी नो, माझं काम आहे, तुमच्याकडे करशील काय? रंबा म्हणली इंद्रदेव आम्ही तुमच्या पायाचा दासी, तुम्ही काय काम सांगशील ते करणं आमचं कर्तव्यच आहे. आणि आतापर्यंत काम सांगितलं असं आम्ही कुठं कधी नाही म्हणलं, सांगा बरं, तुम्ही हुकुम सोडा, आम्ही नक्की तुमचं काम करणं ऐकायचं आहे. तुम्ही दिसायला 7 जणी एकदम देखणे यायचा, कुणाला खुळ बी करून सोडशील, तुमच्याकडे काहीतरी कला असली पाहिजे. एक खेळ तयार करा, एक खेळ तयार करा, असा खेळ तयार करा की 33 कोटी देव तुमचा खेळ बघून भुललं पाहिजे, खुळ पिस झालं पाहिजे, तुमच्या पुढे 33 कोटी देव फिक पडलं पाहिजे. असा खेळ खेळा, मग बघा बाई. इंद्रदेवा नेमकं काय करायचं आम्ही सांगा, कसला खेळ बसू? इंद्रदेव काय सांगते बघा. कचीला नाचायला तिथे नाचायचंय, कचीला गाणं म्हणायचं तिथे गाणं म्हणायचंय, कचीला वाजवायचं तिथे वाजवायचं, कचीला मेकअप करायचा, कचिनीची देखभाल करायची. कुणी काय कुणी काय, कुणी ड्रेस शिवा कुणी काय, असे प्रत्येक जण काम घ्या. एक दिवस तुमचा खेळ आका. रंबा म्हणली इंद्रदेव आम्ही नक्की तुमचं काम करेन. आपण आता आम्ही गाणं म्हणणार नाचणार म्हणजे आमच्यात कोणतरी वाजवणारा पाहिजे की? तर तब्बलजीवाल्याला बोलवा. तब्बलजीवाला लागल वाजवायला, मग आम्ही आमचं गाणं रस्त्यात त्याच्यावर बसू, मग नाच करू असं सांगितलं. ठीक आहे म्हणला, आता यात काही कुठलं मोठं काम आहे. तब्बलजीवाला लागलं बोलव बोलव दे. तब्बलजीवाला लागला तबला वाजवायला. 7 जणी लागल्या ग खेळ तयार करायला. 7 जणींनी एक खेळ तयार केला. असा तो खेळ काय रंगात आला, खेळ पूर्ण बसवला. आम्ही इंद्रदेवाला सांगितलं, इंद्रदेवा आम्ही आमचा खेळ बसवलाय, तेव्हा आता तुम्ही बघायला रंगीत तालीम घेऊया त्याची. ठीक आहे म्हणला. इंद्रदेव बसला आणि त्यांची रिहर्सल बघायला लागला. 7 जणी लागल्या नाचायला. असला का खेळ भारी बसवला, एवढा काय खेळ चांगला बसवला, उरपाट सगळं घडलं इथे. 33 कोटी देवांना खुळ करायचं म्हणून सांगितलं. इथं स्वतः इंद्रदेव ग खुळा झाला. इंद्रदेव खुळा झाला. अगो बायालो बस करा म्हणाला, काय भारी खेळताचा एक परिशी एक कायसा नजर लागण्यासारखा. अगं डोळ्याची पापणी विलवण, अगं इतका भारी तुम्ही खेळ बसवलाय. अगं मी इतका जो खेळ बघून तुमचा खुळा झालोय तर 33 कोटी देव खुळ होणार आहेत. तेव्हा आता एक दिवसाचा मुहूर्त काढूया, एक दिवसाची वेळ घेऊया. 33 कोटी देवांना आमंत्रण देतो तुमचा खेळ बघायला, त्यासने आमंत्रण देतो. 7 जणी म्हणाल्या, ठीक आहे इंद्रदेवा तुम्ही बोलवा, आमंत्रण द्या 33 कोटी देवांना, आम्ही तयार आहे आमचा खेळ खेळायला. तसंच केलं इंद्रदेवानं, तिने खेळ आपला बसवला. 33 कोटी देवाने इंद्रदेवाला आमंत्रण दिले, माझ्या दरबारात रंभाचा डान्स आहे, तो बघायला तुम्ही यावे. रोज देव वेळाने यायचं, रंभाचा डान्स म्हणल्या 33 कोटी देव खुळ होऊन अगोदरच दरबारात जागा धरायला. गर्दी दाट झाली तिचा डान्स बघायला. कधी एकदा रंभायती, कधी एकदा रंभायती, याची त्यांना उत्सुकता लागली. कार्यक्रमाची वेळ चालू झाली, रंभा आली ग नाचायला.
थया 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 लागली मयुरी वाणी मुरणी वाणी नाचायला। त्याची स्कूटी देऊ लागले ग तिच्याकडे बघायला, तोंडात बोट घातली आणि रंबाकडे लागले ग बघायला। तबल जेवायला लागला, तबला वाजवायला, रंबा लागली ग नाचायला। असला काय खेळ बघितला, त्याची स्कूटी देऊ खुळ किस्से झाले। खेळ संपला तरी तोंडवर करून लागले ग देव तिच्याकडे बघायला। खेळ संपला, इंद्रदेव म्हणतोय खेळ संपलेला आहे, तेव्हा तुम्ही आता तुमच्या तुमच्या घरला जाऊ शकता। रंबा गेली की 33 कोटी देव भानार आले, ए इंद्रा खेळ संपला कुठला, आम्हाला अजून बघायचा आहे। ती बाई लय भारी आहे, आमच्या बायकांपेक्षा सुद्धा लय भारी दिसते, आम्हाला लय आवडते ती, अजून आम्हाला खेळ बघायचा आहे। आता इंद्रदेव म्हणला काय करायचं कळेना, इंद्रदेवाला हेच पाहिजे होत। इंद्रदेव म्हणते बरं झालं माझ्या मनासारखं कळायला लागले। म्हणला इंद्रदेव गेला साजन सांगितला, मी जसा प्लॅन केला होता तसंच घडतंय, तवा देवाने आणखीन खेळ बघायचा आहे। तवा अजून आजचा एक खेळ झाला, अजून 4 दिवसाचा खेळ करूया, म्हणजे एकूण 5 दिवसाचा वीर। ज्यावेळी 5व्या दिवशी तुम्ही खेळ जर माझा पूर्ण चांगला खेळाचा तर निम्मा महाल तुम्हाला बक्षीस देतो, रंबाला सांगितलं। आता निम्मा महाल बक्षीस मिळणार म्हणल्या तिला काय पद आलंय, ठीक आहे म्हणले इंद्रदेवा, आम्ही अजून 4 दिवस कार्यक्रम करू, सांगा जावा। 33 कोटी देवाना 33 कोटी देव लागलं कालवा करायला, तवा ते इंद्रदेव म्हणते शांत बसा, अजून 4 दिवसाचा खेळ ठेवलेला आहे, तवा तुम्हाला अजून बघायला मिळेल। 33 कोटी देव म्हणले, ए बाबा तो खेळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही काय आमच्या घरला जात नाही। त्याच्या मनासारखं झाले, 33 कोटी देवला आलं ग गुलाम इंद्रदेवाचे, त्याच्या दरबारात बसलेत, बायका पोर विसरलेत, कर्तव्य विसरले, त्यासने कसलंच भान नाही, रंबाला इतकं काय खुळ झालेत। पहिल्या दिवसाचा कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवसाचा झाला, तिसऱ्या दिवसाचा झाला, चौथ्या दिवसाचा झाला आणि 5व्या दिवसाचा कार्यक्रम आता होणार। तेवढ्यात काय घडले बघा, आता नवरा घरात बसून चालते तुम्हाला बायांनो, एक मिनिट कुठं गेला तर तुमचं मन थारायला राहत नाही। एक मिनिट त्याला विचारत असा, अगो बाई बाळाचा आलत का घरात, ती म्हणती आलत की, अगं माझं कुठं गेल्यात ग, खुळ कुठं गेले कुणाष्ट, सकाळी जरा भांडलो तो गेले बघ राग करून, असं एक दिवस झाला तर असा करता असा। पण देवांच्या बाया, या देवांच्या बाया, त्या बायांचा नवर 4 दिवस इंद्राच्या दरबारात, 33 कोटी देवांच्या बायकांचा थवा एका जागाला जमला, प्रत्येकीचा एकच विषय, प्रत्येकीचा एकच प्रश्न, नवर कुठं गेल्या करून भोंगा सोडला, त्याने रडायला लागल्या, कुणाचं नवरं नाही, काय तुझा तर हायवे का नवरा घरात, नाही कुठे गेलाय, 4 दिवस झालं, तुझा बी नाही 4 दिवस झाले, तुझ्या खटपटीला बघूनच गेला असेल पळून बाई, तुझा बाई धडायचं पटवून कुठं घेतेस नवऱ्याला, म्हणून कसं झालं बघ ते अक्का, तुझा नवरा आहे काय ग, तुझा नवरा जाऊन किती झालं, म्हणजे तुझा कुठं दुसरीकडेच गेलाय, ते काय आमच्यात मोडत नाही। बर बाई अक्का, नवरा आहे का घरात तुझा, कुठं गेला ग, तुझा नवरा जाऊन किती झाले, होय अग बाई काय कळलं झाले ग मला, बाई चूल पेटवलेली नाही, अन्न फोड लागना मला, हिनं तर आंघोळच केलेली नाही बघ, 4 दिवसाला आंघोळ केली नाही, हिनं तर चूलच बंद करून टाकलं जेवणा झाल्या बघ, हुमऱ्या जण बसते झिंजा सोडून, नवऱ्याची झाले आठवण येते, हो हो तुझं नवऱ्या प्रेम कमीच आहे ग जरा, तू का नवऱ्या कुटुंबापासून प्रेम करलीस, तुझं जरा वेगळंच गाणं आहे, तुझं नवऱ्या प्रेम नाही ग, माझं आहेच प्रेम बाई, आता कुठं हुडकायचा कोणा शेवटाला बघूया, तुझा तर हवे का नवरा घरात, तुझा किती झाला जाऊन, अग बाई मरून पडलं का काय कुणास बघ बाई, आता विधवा होते का काय कुणास बघ बाई, का ग मंगळसूत्र नवीन घातलं काढून ठेवायची पाडी बाई, होय होय तुझं नवऱ्या प्रेम कमी आहे पण त्याच्या दागिन्यावरच लय प्रेम आहे तुझं, म्हणून भीती वाटते ग तुला, होय होय
धुन भांडी पण करतोय घरात होय होय म्हणून ते गे प्रेम काय ते बाब्या चांगलं आहे की घर नवऱ्याला बाब्या म्हणतील काय झालं का काम आहे बाई आम्ही अशी कशाला वाळलीच ग अन्न पाणी सोडले सोते बाई मरू जाशील अन्न कमी केलीस तशी तू म्हणतेस मात खातीस दहा माणसाचं खाणं एकटीच खाते तरी पण अशीच आहे त्यात काय सुधारणाच नाही सगळं खातीस गोबी मंचुरी खातीस वडापाव खातीस आणि भोंगा एवढा करतीस ते राहत तिकडं बाई मला कधी माझा नवरा कुठे गेला ते मला राहून राहून आठवायला लागले बाई गेला त्या दिवशी जीवन पण गेला नाही बघ आणि मला काय कळणं झाले बाता काय म्हणजे हंदळली म्हणजे मला काही कळालं नाही बाई कधी बघितलीस ग मी खाल्लेले होय होय नाही खायची मला सवय जात तू भात तुझं काय पुराण सपायचं नाही नवऱ्याचा आलो विचार नाही तिसरीच लांबड लावतो बघतो बाई आता नवरा गेला कुठली युक्ती आहे काय बाई काय समजणार आले मला अक्का तुझा तर हाय वेगळं नवरा तुझा विचार देत गेला आला तुझं बाई ती मी एक करत का बघून पळून गेला असं काय झालं का काम बाई तुझ कसली दिसती सांग बर भावजी सारखी चार दिवसात आम्ही नवरा गेलाय ते नवा असं काय दिसले तुझ हे तोंडच थोडं पांढर पण घे काय का असं दिसायला हात तुम्ही तुझ हा तोंडच थोडं पांढर झाले हात खा का असं असते तिथ हो हो वाढल्यात बघ असे ते कळालं तुम्हाला तुझं बघून अगा अगा अगं लई तुझा हाल झाले बाई काय नवऱ्याचा जास्त विचार करू नको तुझं माग मित्र चार पाच आहे त्यात काय घ्यायचा करून घ्यायचं रे काम तुला काय नवरा जरी गेला तर तुला काय फरक पडत नाही अगं तुझं मित्र लय आहे बघत आहे तुझ्या बरोबरच असत्या आणि सारखी फोनवरच असती आणि नवीन कोण मित्र दिसला की त्याचा मी फोन नंबर घेते आणि बोलती त्याच्याबरोबर असं आहे सगळं बाई काय करायचं कळणं झाले मला आता डोकं फिरायची पाळी आली माझा नवरा काळा किती जरी असला तर माझं लय त्याच्यावर प्रेम आहे त्याच पण लय प्रेम आहे माझ्यावर होय होय माझा नवरा मोरकी आहे ना सगळं तुमच्या नवऱ्यात नेतोय तिकडे काय बाई करायचं कळणं झाले या बायका लागल्या एकीमेकीला बोलायला एकीमेकीचा नवऱ्यातला विचार विचार चालू झाला शिकळीच्या नारदानं बघितलंय आणि आता म्हणला कळ लावायला जायचं इथे बाई कळी चालेल नारे दे कळ लावायला चालेल तिथं बायकांचा थवा जमलाय तिथे ए बायानो काय झालं ग अशा का बसला सा कची गाला हात लावून बसल्या कची रडाय लागल्या कचीनं झिंज्या सोडल्या आता काय गो बायानो काय झालं ए नार्या तुझं नारायण नारायण बंद कर तिकडलं तर तंबुरा फोडून टाकीन बघ आहा ग तंबुरा फोडता सा असं झालं काय काय सांगायचं बाबा चार दिवस झालं आमचं नवरं कुठं गेल्यात आणि तुझं काय लागत नाही इकडे साबर इथन अग तुमचं नवरं कुठं गेल्या ते मला माहित आहे काय तुला माहित आहे मग सांग ना अर्धा कुठं गेल्यात आमचं नवरं हा ग आता माझा तंबुरा फोडायला उठलेला असा नवर आणि आता लगेच नवरं कुठं गेलेलं सांगू मी तुला तर लय राग बघ नार्या हा
बाबा पण नवर गेल्या 4 दिवस झाले वाईट वाटले म्हणून म्हणलो बाबा चुकलं सांगतं सांगर कुठं गेला नवर कुठं गेल्या अगं त्यासनी एकाच बाईनं खुळ केले एकाच बाईनं होय अगं तुमचं एकाच बाईनं नवर एवढं खुळ केल्या मग नारद आणि काय करावं रे काय करावं तुम्ही भी जावा की गज जगाला खुळ लावायला नारदा हे कसं आम्हाला जमायचं नाही बाबा हे कशक्य होणार नाही आम्हाला कुठं गेल्या थोडं नवरं दाखवू बाबा नारदानं बोट करून दाखवली इंदिराच्या दरबाराकडे हे बघा इथं नवराय अगो बाई म्हणाले मग ती बाईनं एका बाईनं खुळ लावले की नाही ती बाई कुठं आहे मग इंद्रदेवानं त्यासने पंख दिलं उत्तर ते पंख लावायचं आणि आंघोळीला जायचं मग रांजण होते मासा तर टब्बलजीवाला बी त्यांच्या बरोबर असायचा मग वरच्या ढवाला तो आंघोळ करायचा आणि खालच्या ढवाला सात जणी आंघोळ करायच्या मग ह्या सात जणी गेलत्या तिथं आंघोळीला सात जणी आंघोळीला गेलत्या पंख काढलेत आपली वस्त्र सगळी काढली त्यांना ते काटाला काढून ठेवली मासळी वाणी लागल्या ग सात जणी पवायला मासळी वाणी लागल्या सात जणी पवायला वर ऊन या त्यांचं रूप पांढरखड चमकाय लागल्या चमकाय लागल्या चांदणी सारखं रुपयाचं दिसायला लागले आणि वरण नारदान दाखवलं ती बघा ती रंबाम आहे अग बाई म्हणाल्या कसली साजरी आहे ग पांढरी पांढरी खड आहे बघ चांडाळणी म्हणूनच आमचं नवरीला खुळ झाल्या काय बाई करायचं नारदाला म्हणत्या नारद म्हणे तुम्ही सांगा आम्ही काय करायचंय काय करायचंय अगो तुम्ही देवाच्या बाई आहे साखी तुम्हाला काय राग माग आहे का नाही अगं प्रत्येकीचा राग तयार करा प्रत्येकीचा राग तयार करा त्याचा शक्तीचा गोळा एक तयार करा तुमच्या रागाचा शक्तीचा गोळा एक तयार करा आणि त्या जिथं गेला त्या आंघोळीला त्यांच्यावर तो सोडा त्यांचा खेळ त्यांच्या हाताने विस्कोटावा आणि त्यांचं वाटोळ व्हावं त्यांच्याच हातानं असं काहीतरी करा म्हणजे काय करू ठीक आहे म्हणलं आम्हाला कळालं काय केलं बघा त्यांनी देवाच्या बायाने प्रत्येकीचा शक्तीचा रागाचा गोळा तयार केला जिथं गेल्या त्या आंघोळीला त्यांनी त्यांच्यावर तो सोडला त्यांच्यावर तो सोडला या सात जणी लागल्या आंघोळ करायला तब्बलजीवाल्याच्या मनात परिवर्तन निर्माण केलं तब्बलजीवाला त्या सात जणींनी भणीवाणी मानायचा पण आज त्याच्या मनात आहे परिवर्तन निर्माण केलं 33 कोटी देवाच्या बायाने भरून दिलं पाप निर्माण झाले तो म्हणाला आज मी वाजवते म्हणून ही रंबा नाचते उद्या निम्मा महाल बक्षीस द्यायचा इंद्रदेव 33 कोटी देव तिला खुळ झाल्या त्यातला एक देव तिला करून घे मग मी वाजवते म्हणून ही नाचते मीच वाजवायचं बंद केलं तर काय नाचते काय नाही आज जायचंय आणि तिला मला आता करून घ्यायचं शिव मनातला विषय बांधला आंघोळ करायचं राहिले तिथनं आला तो खालच्या ढवाला साधनने कापडं काढून ठेवली की तिथे कापडं घेतली आणि जाऊन बसला झाडावर झाडावर बसला त्यातल्या एकी दोघींची आंघोळ झाली त्याचा वर येणार कपडे बघायला त्यातली एक होती मध्ये ती वर बघायला लागली अक्का अग साड्या कुठं नाहीत अग रब्बा म्हणल्या अगं बघ जरा इकडे तिकडे वाऱ्याने उडून गेली असतील बघ जरा अक्का नाही ग कुठेच काय दिसना झाले बघ आ मग रब्बा उठली आपल्या छातीवर असा हात ठेवला वर उठून बघती आता काय करायचं म्हणली कुठे गेले असतील कपडे काय करायचं कळणार पाचव्या दिवसाचा जर कार्यक्रम असा हाय आणि इकडे असणे वेळ व्हायला लागलाय इकडं तिकडं बघता बघता तिची नजर गेली तब्बलजीवाला झाडावर बसला तर कापड घेऊन ए तब्बलजीवाला म्हणाली कापड दे रे आमची आणि बायका माणसं इकडे आंघोळ करायला लागल्या तू तुला दिले नव्हते तिकडं ढव आंघोळ करायला जा की तिकडं इथं यायचं नाही आणि कापड दे बरं आमची आम्हाला भावा करा तू आणि आज तुझे रे काय मनात आले कापड दे बरं आमची देतो ग अगं तुमचे कापडं घेऊन मी काय करणार आहे पण रंबा माझं एक मागणं आहे तुझ्याकडे कसलं मागणं ती इच्छा जर माझी पुरी करत असेल तर कापड देतो ना तर देत नाही तिला वाटलंय आता उद्या आम्हाला इंद्रदेवनी मा महाल बक्षीस देणार आहे ते पाहिजे असं एखाद असत लाचार एखाद्याचं मन असत हलकट जायना तिकडे आपल्या नावाची कीर्ती आहे तर जायना तिकडे दिव्या त्याला ए बाबा तू काय मागणार ते मला कळालंय देतो तुला देवर कापडे हा हा ग असं नाहीये शपथ कर कसली शपथ काय बोलतोस रे शपथ कर वचन दे मला की मी जे मागेन ते देणार तुला
रंबाला काय वाटतो महालत मागल मागून मागून काय मागणार मागचा पुढचा विचार केला नाही रंबाने ठीक आहे बाबा म्हणाली तू काय मागतोस देईन तुला म्हणाली ज्या पाण्यात आंघोळ करायला लागली त्या पाण्यावर रंबाने हात मारला पाण्यावर हात मारला बायानो पाण्याचा रंग तुझा सारा पांढरा खडू होता जेव्हा तिने शपथ पाण्यावर केली तुझा सारा पाण्याचा रंग काळा निळा झाला सात समुद्राला याचा धक्का बसला 33 कोटी देवाना त्याची झळ लागून गेली 9 लक्ष तारांगण लागला हालायला तिच्या शक्तीमुळे बायानो पहिलं पाणी पांढर दुधावाने होत तिने शपथ केल्या पाण्याचा रंग काळा निळा झाला ठीक आहे म्हणाली तब्बलजीवाला आला कापड दिली कापड घातीत पंख लावली इथे आकाश मार्गाने उडणार तवर तब्बलजीवाला रंबाच्या हाताला धराने वडली खाली तवरच्या दिसन कुठं चालली रंबा लागली गे रडायला हे बाबा तुझ्या मनात काय रे अरे तू काय मागतोस देतो म्हणले ना तुला बाबा आजचा 5व्या दिवसाचा कार्यक्रम आहे थोडा कार्यक्रम करूया आणि मग ए कार्यक्रम घर घट्या त्या कार्यक्रमाची कुठे मला नाही आई मला काय पाहिजे काय पाहिजे सांग बाबा आज जायचं 5व्या दिवसाचा कार्यक्रम करायचा आणि तो कार्यक्रम झाला की तू मला करून घ्यायचीस शांडाळा आमच्या भावा सरा की तू अरे 33 कोटी देव मला खुळ झाल्या तरी त्यांना तुम्ही खुळी झालो नाही माझ्या मनात पाप कर्म नाही तो पापाचा विषय मी कधी मनात घेतला नाही तू हे काय माझ्या मनात भरू नको बाबा हे सोडून दुसरं काय मी माग माझी देण्याची तयारी आहे पण हे काय मागू नकोस रे मागू नकोस आत्ता वचन दिल्यास रब्बा तू शपथ दिल्यास पाण्यावर जर मला नाही करून घेतलीस तर ऐक्याचा परिणाम काय होणार ज्या पाण्यावर हात मारली त्या पाण्याची तुला आंघोळ करता येणार नाही जर समज त्या पाण्याची आंघोळ केली तर तुझं अंग सारंग काळ बिब्यावानी पडेल सांग तुला कोण करून घेणार मग काय तुझं रुपचुरीत घालायचं काय ज्या पाण्यात तू हात मारलीस ते पाणी तुला ग पिता येणार नाही जर समजते तर तू पाणी पिलीस तर पाणी तुझ्या तोंडा जाईल पण घशातून खाली उतरणार नाही तुझ्या घशाला होल पडतील साईनी सारा तुझा घसा होऊन बसल सांग काय जपतीस 5 मिनिटात विचार केला अगं बाई म्हणाली ती एवढी तिकडी बाई माझं असं होईल मी मरून जाईल जायला तिकडं म्हणाली कशाला काय बघायचं असं तिकडं काढा हिलाच घ्या म्हणाली करून आणि ठीक आहे बाबा म्हणाली मी तुलाच करून घेतो म्हणाले हातात हात मिळाला प्रेमाच्या भावना जाग्या झाल्या एकमेकाला जळाल्या आणि प्रेमाचा विषय रंगवला एकमेकात विषय ठरला आणि कमळ रंबा चालली गे इंद्रदेवाच्या दरबाराला तंदले आणि तंदले नानो इंद्रदेव म्हणला काय गो बाय माझा एवढा कसा काय वेळ झाला 33 कोटी देव खुळवल्या काढवा लागल्या करला रंबा म्हणल्या यातली मधली सावळी हाय जरा बसती घास जास्त वेळ अंग म्हणून वेळ झाला आता एवढ्यात चाळ बांधतो एवढ्यात तयार होतो बघा काय काळजी करू नका पटापटापटा चाळा बांधल्या मेकअप केला पटापटा तब्बलजीवाला बसला तबला वाजवायला ह्या गेल्या ठेव नाचवायला नाचा गेल्या बघ आणि तब्बलजीवाला तबला वाजवायचा विसरला आणि त्या रंबाकडे बघत बसला काय माझं भाग्य उजळणार नाही मी काळा काळा किट आणि ही रंबा आता उद्या मला करून घेणार तुझी बायको भारी मला मिळणार लय भारी त्याला उद्या संसार मी लय भारी करणार लय गुन्ह्या भूमीला आता नांदणार लय बरं झालंय आपलं वाजवायचं निसला रंगवाय लागला स्वप्न तिच्याकडे बघत होतो बसला शिन बाई बघा आली बघ नाचायचं विसरले आणि त्याच्याकडे जर आगोदी बघायला अगो बाई मराठी आता येऊ द्या माझा नवरा व्हायचा आता आम्ही संसार असा करणार तसा करणार म्हणून संसाराचं चित्र लागले रंगवायला माझ्या मनी प्रियाची माझ्या मनी प्रियाची मी तारे छेडते संसार माझे संसार
कधी स्वप्न रंगवायला नाचायचं विसरली लागली त्याच्याकडे बघायला तो वाजवायचा विसरला त्याच्या तिच्याकडे लागला बघायला तीस कुठे देव म्हणतात हे काय रे भानवडा आम्ही बघायला काय लागलो हे काय म्हणायचं तो लागला तिच्याकडे बघायला येऊ लागलाय तिच्याकडे बघायला काय भानगड काही जरा भानावर आली जरा भानावर आली अगो बाई म्हणाली हे प्रेम भलतच की गो वाईट आहे म्हणाली कत्रून पाय मारा गेली चाळाचा पायात चाळ सार तुटले दरबारातलं बंगळू साऱ्या झाले तब्बलीवाला भानावर आरेच्या म्हणाला उदय माझी बायको व्हायच्या मी सगळं तांदूळ हरपला तिच्याकडे बघत बसलो तबल्या अडचणी हात मारा गेला तबला फोडूनच टाकला 33 कोटी देव म्हणला छे 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 काय चांगल्या जागेला घाण काय तुटलेल्याचं फुटलेल्याचं तोडा बघायचं 4 दिवस आमचं करता विसरला 4 दिवस आमची बायका पोरं विसरला आणि इंद्राच्या दरबारात आम्ही बसलो आणि काय त्याचं तोडा बघायचंय घाण झाली वाईट झालं म्हणून 33 कोटी देव नाराज होऊन तिथनं निघून गेलेत निघून गेलेत इंद्रदेव रागाने लाले गुण झाला अपमान झाला 33 कोटी देवा इंद्रदेवाचा इंद्रदेव संतापला आणि सात गणेशनी म्हणतोय चांडाळण्यानो चांगल्या जागेला ही असली घाण अग काय उद्या निम्मा महाल तुम्हाला बक्षीस येत होतं तुमच्यामुळं किती माझं महत्व वाढलेलं होत त्याच्यावर सगळं पाणी वतलासा आता तुम्हाला सैन्य सोडत नाही जावा इतके वर्ष राजवैभव भोगलासा 12 वर्ष जाऊन पडा जावा नरक कुंडा किडा होंडोळा जावा 7 जणींनी शाप घातला 12 वर्ष नरक कुंडात किडा होंडोळा जावा 7 जणी घाबरल्या म्हणाला इंद्रदेवा आमचं चुकलो आम्हाला माफ करा हे कसं काय झालं मामाला काय कळालं नाही हो पण इंद्रदेवा आम्ही तुमची थोडीफार सेवा केली आहे आम्हाला उशाप द्या उशाप द्या ठीक आहे म्हणाला इंद्रदेवाला थोडं वाईट वाटलंय आणि इंद्रदेव म्हणतोय 7 जणी 12 वर्ष नरक कुंडात किडा उंदोळशीला पण 12 वर्ष पूर्ण झाले एका निपुत्री वांदोट्या महादेवाच्या भक्ताच्या पोटी तुम्ही 7 जणी बहिणी होऊन जाशिला त्या गेल्या नरक कुंडा भोगा नरक कुंड भोगा गेल्या 7 जणी लागल्या किडा उंदोळायला नरक कुंडात तब्बलीवाला लागला ग थरथर कापायला अरेच्या म्हणाला तिने इतकी वर्ष सेवा केली तर ती असली त्याला सैल सोडलं नाही आणि आता माझं काय हालत करणार आहे कुणास ठेव घामान डबडबला थरथर कापायला लागला शांडाळा अरे तुझ्यामुळे झालंय तू तसा वागलास म्हणून त्या तशा वागल्या तुला सैल सोडत नाही जा हत्तीच्या शेणात किडा होऊन पडत जा तब्बलीवाला म्हणतो इंद्रदेवा त्यांना जसा उशाप दिलाय तसं मला पण उशाप द्या माझा कसा पाय घसरला भावनेच्या हार मी गेलो मला कळालं नाही माझं चुकलं मला पण उशाप द्या उशाप तू बघूया वेळ आली कि तर मग देईन तुला मी उशाप ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी तुला उशाप देणार म्हटला 7 जणी नरक कुंड गा दुसरा भाग चालू आता बघा 7 जणी गेल्या नरक कुंड भोगायला 12 वर्ष पूर्ण त्यांचं व्हायला आलं 12 वर्ष पूर्ण व्हायला आलं खेरुड नावाचं एक गाव होत बायानं त्या गावात एक महादेवाचं मोठं मंदिर होत आणि त्याच गावात एक निपुत्र एक महादेवाचा भक्त होता मुलबाळ नव्हतं निम्म वय झालं होते त्याची बायको त्याला म्हणाली ओ कारभारी म्हणाली अहो निम्म वय झालं आता आपल्या पोटाला मुलबाळ नाही आयुष्यभर त्या महादेवाची सेवा केली अहो मरता समयी कोणतरी तोंडात पाणी घालायला पाहिजे का नको जावा त्या महादेवाला गारण घाला जावा एक तरी मूल होऊ दे म्हणून आम्हाला निम्म्या वयाला ठीक आहे बाई म्हणाला तुझा ऐकतो म्हणाला आणि गेला महादेवाला गारण घालायला महादेवाला म्हणतोय ए महादेवा आयुष्यभर तुझी सेवा केली होय रे आम्ही आम्हाला धन दौलत नको इस्टेट नको पण आमच्या पोटाला मुलबाळ तर दे अरे मरता समय आमच्या तोंडात पाणी कोण घालाय पाहिजे का नको देवाबाई एक तरी मुलबाळ महादेव प्रसन्न झाला महादेव बोलता झाला हे म्हणाला तुला आता मुलं होणार आहेत म्हणला
शिव प्रसाद घे आणि तुझ्या बायकोला खायला दे। तो प्रसाद घेतला बघ बायकोला दिला की खायला काय सांगायचं बायांना। दिसा मासा नदी वर गेले थोरल्या त्या रंबाचा वनवास संपला। 12 वर्षाचा वनवास पूर्ण झाला आणि ती वनवास पूर्ण होऊन तो बिन पापाचा महादेवाच्या प्रसादाचा गर्भ राहिला गे। तेव्हा अंजोट्या भक्ताच्या बायकोच्या पोटात 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले। पहिल्या वर्षाला ग पहिली वर्षाला ग दुसरी नवस करून चुकला भास्कर बाबा म्हणा आता पोर आता आमचा जीव जायला लागला कसली मुलं द्यायला लागला यो माणसं लागल्यात खदादा असायला म्हातारपणी पोरं काढल्यात म्हणून जाऊन महादेवाला बास कर म्हणून सांगा गा बाबा। बायकोच ऐकले आणि तो गेला महादेवाला म्हणाला ए महादेवा बास कर रे बाबा बास कर बायको मरून जाईल माझी। अरे एक तुझ्याकडे मागितलं हे काय दिला द्या लावलाय अरे माणसं हसायला लागल्यात आम्हाला। महादेव बोलता झाला महादेव म्हणलं ही सातवी मुलगी जन्माला आली की परत मागितलं तरी देणार नाही हे झाले की झाले ठीक आहे म्हणाला। सातवा आठवा महिना संपला 9 महिने पूर्ण झाले सातवी मुलगी जन्माला आली। सातवी मुलगी जन्माला आली रूप दिसायला एकदम देखणं त्यांचं मग सात जणींची नाव बी काय ठेवली बघा। थोरलीची रंबा होती तिचं नाव कमळावती ठेवलंय। कमळावती जाई जुई शेवंती आबोली जास्वंदी अशी सात जणींची नाव फुलाप्रमाणे ठेवली। फुलाप्रमाणे त्यांची रूप दिसायची एकदम देखण्या। पहिली मुलगी 7 वर्षाची आणि 7 नंबरची मुलगी 7 महिन्याची अशी या 7 पोरी त्याला लहानाच्या मोठ्या व्हायला लागल्या। मग त्याची बायको म्हणते वांजट्या भक्ताची बायको त्याला म्हणते कारभारी आम्हाला निम्म्या वयात ती मुलं झाली आपण आज आहे उद्या नाही पिकलेले पान आता आपलं काय खरं नाही। तवा माझं असं मत आहे आपल्या एकात्री लिखीचा संसार डोळ्याने बघावा। एकात्री लिखीला कुठेतरी देऊया आपला संसार आपण बघूया डोळ्याने। मग असं करा रत्नागिरी नावाचं एक गाव आहे त्या रत्नागिरी गावात जावा। तिथं एक संपतराव पाटील नावाचा एक माणूस आहे अहो जिल्हा तालुक्यात अखंड महाराष्ट्र त्याचं नाव गाजतंय। आतापर्यंत कोण तुझ्या दरबारात गेले ते रिकाम्या हाताने कोण काय आलं नव्हतं काय ना काहीतरी घेऊनच येते असा तो माणूस धर्मिष्ठ आहे लय चांगला आहे जवा बरं त्याला आणि त्याचं गावात वजन आहे एकात्री मुलीला त्या गावात देऊया असं जाऊन त्या पाटलाला सांगा जावा ठीक आहे म्हणला। बायकोचं ऐकले तो भक्त गेला रत्नागिरी गावात। त्या गावात इकडं संपतराव पाटील होता फार धर्मिष्ठ लय जाणकर होता बायानो आडल्या नडल्याची कामं निघायची बागायची जमिनीत ती पासल्या पाट पाटाचं पाणी त्याच्या रानात वायचंय बागायची जमीन शेती गुरढोर सगळं असं भरलेलं त्याचं कष्टाची कमतरता नव्हती एवढं त्याचं सगळं चांगलं होत पण गोरगरीबाला तो दानधर्म करायचा प्रत्येकाची अडचण दूर करायचा प्रत्येकाला मदत करायचा। त्यामुळं गावातली लोक देवळातल्या देवाला पूजायची नाहीत पाटलालाच देव समजायची त्याने त्यालाच पूजायची लोक गावाकडली त्या पुरी जाऊन पाटलाचं दार सारवायचं रांगोळी काढायचं सुवासिनी बायका उंबरला पूजायच्या पाटलाचा इतकं पाटील चांगला होता बायाने जिल्हा तालुक्यात त्याचं नाव होत वजन होत गावाकडली। बघा तिथं गेला
पाटलाला म्हणला नमस्कार पाटील। पाटील नमस्कार, जिल्हा तालुक्यात गावा गल्लीत तुमचं नाव ऐकून आलोय मी। पाटील माझी विचार आहे, आतापर्यंत तुमच्या घरात कोण आलं, दरबारात कोण आलं, रिकाम्या हाताने कोण बाजूला गेलेलं नाही। तो पाटील माझी एक विचार आहे, ती पूर्ण केला तर बरं होईल। बोला की हो, सांगा तुमचं काय विचार आहे। पाटील तुमच्या गावात वजन आहे, तो आम्हाला सात मुली आहेत का? सात मुली आहेत का? थोरली मुलगी 7 वर्षाची आहे आणि धाकटी मुलगी 7 महिन्याची, अशा 7 मुली आहेत आम्हाला। आम्ही म्हातारा झालो, एका तरी मुली एकदम तरी या लेकींचे लग्न करायचं म्हणलं तर मला ते परवडणार नाही, म्हणून माझी थोरली लेक आहे तुमच्या गावात द्यावी म्हणतो। तुमचं या गावात वजन आहे, चांगलं होईल माझ्या लेकीचं। पाटलाने विचार केला, पाटले म्हणजे गरिबांच्या श्रीमती आहेत, काय बघायचं, जसं त्याला 7 मुली होत्या तसं याला पण 7 मुलं होतील। जशी ही जी मुलगी कशी थोरली मुलगी 7 वर्षाची, धाकटी मुलगी 7 महिन्याची, तसं हे पण तसंच होत, थोरला मुलगा 7 वर्षाचा, धाकटा मुलगा 7 महिन्याचा। पाटील म्हणाला ओ पाहुण अहो एकच काय मुलगी देता म्हणताय, सगळ्याच मुली तुमच्या आता करून घेतो यार। काय सगळ्याच मुली? पाहुण तुम्हाला जशा 7 मुली आहेत तशा मला पण 7 मुलं आहेत, मग गावातच कशाला मीच करून घेतो की माझ्या सुनाट्यास। गरीबाची थट्टा करायला हो पाटील, तुम्ही काय मी काय, माझं पद काय तुमचं काय? अहो तुमचं गावा गल्ली जिल्ह्यात आलो का, तुमचं नाव गाजते, आम्ही गरीब माणसं साधी माणसं, माझी थट्टा करू नका हो या गरीबाची। थट्टा नाही, मी भेदभाव मानत नाही, अहो गरीब आणि श्रीमंतीतून माणूस एकच, काय काळजी करू नका, लग्नाच्या तयारीला लागा। मी 7 जणीसनी पण तुमच्या माझ्या सुना करून घेत आहे 7 मुलासनी। ठीक आहे, मला आनंद झाला त्या भक्ताला, जाऊन बायकोला सांगितले अगं पाटील कसला देवाचं दर्शन घडलं मला, बोलता चालता जिवंत देव तिथं हाय। पाटील ने बघ, तो साक्षात देवाचा अवतार हाय, काय सांगू वे, अगं 7 मुलीसनी आपल्या दुसुना करून घेणार आहे, काय आपलं भवितव्य उजाडलं बघ, लय चांगलं झालं बाई, देवाचा आशीर्वाद आहे, लग्नाच्या तयारीला लागूया। शुभमुहूर्त हुडकून काढला, पाडव्याच्या दिवशी चैत्राचा महिना, चैत्राच्या महिन्यात पाडव्याच्या आमोशाला बायांनो 7 जणींची लग्न लागली। पाडव्याच्या आमोशाला चैत्राच्या महिन्यात 7 जणींची लग्न लागली। गुड्या तोरण उभा केली गावागल्लीत, गावागल्लीच्या लोकांना आमंत्रण दिले, 7 जणींची शुभ मुहूर्तावर लग्न लागली। धन नारायण गा हरिबा नारायण गा, लग्न बाई झाली गा, म्हाळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाही, आणि म्हाळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाही, तुमचं खपून घेणार नाही, या धनगराच्या बानू बाईला बाईला नांद मी देणार नाही, या धनगराच्या बानू बाईला बाईला नांद मी देणार नाही।
बघा सात जणींची लग्न झाली, सात जणी आल्या ना अंदाईला, सुखाचा संसार केला, मग त्या आई वडिलांनी सात जणींच्या महादेवला म्हणाल्या बाबा आम्हाला मुली जन्मारत घातला, तुमचा संसार पण आम्ही बघितला, महादेवाच्या चरणाला दोघा नवरा बायकोने आपला शेवट केला, महादेवाला आशीर्वाद दिला, सात जणी लागल्या सुखानं संसार करायला, सुखानं लागल्या बायानं संसार करायला, आणि पाटलाची बायको गंगूबाई पाटला म्हणते कुठल्या पोरी हुडकून आणला सा गावा गल्ली जिल्ह्या तालुक्यात हुडकून सुद्धा आम्हाला मिळाला नसतं, एवढ्या पोरी देवाघरच्या आणला सा, अहो सुना कसल्या आपल्या पोरीच म्हणायच्या, अहो पोटची पोरं करणार नाहीयेत, एवढ्या सात जणी लागल्या तो करायला, दृष्ट लागण्यासारखे आपल्या सुना आहेत बघा, ए म्हणाला गंगू सुनास दृष्ट लागेल का तुझीच, मोहऱ्या मिरच्या घेऊन त्याची दृष्ट काढ, दृष्ट लागता का म्हणे माझ्या सुनासनी, माझ्या सुनासल्या भारी आहेत, नजर नको लावूस, काय सांगायचं कारभारी, अहो काय सांगायला लागत नाही, काय सांगायच्या अगोदर लागत्यात करायला, मला तर नुसत्या आई आई म्हणून माटा त्याचा, हो अहो काय सांगायची गरजच नाही बघा त्यासनी, एवढं लागले आता काम करायला, कसल्या पुरी असतील बघा, अगं पुरी आहेतच अशा गुणाच्या, संसार अशा प्रकारे तरी थाटला, कची सुकाळे सकाळी उठायची लुटून काढायची, कची पाणी भरायची, कची जेवण करायची, कची देवपूजा करायची, असं सगळ्या लागल्या काम करायला, काय काय तिथे अगदी, आता या पहिल्या अवतारात इंद्रायणी त्या देवाचा आशीर्वाद, मग काय तिथे इंद्रदेवाला कमी पडणार आहे बायांनो, हे सगळं बघून तान भूक हरली पाटलाची नाही तिच्या बायकोची, सहा जणी नित्यने मला उठायच्या आपली काम करायच्या, मग नारदाला कळालं की नारद म्हणतोय जावा आता पाटलाला भेटायला, नारदाला नारायण नारायण केल्यावर पाटील म्हणतोय नारद मुनी कसं काय येणं केलं या गरीबाच्या घरला, आपल्या सुनाला सांगितलं, ए सुन बायानं म्हणला तिन्ही लोकांचा स्वामी आलाय नारद म्हणे, पाणी आरती घेऊन या बरं त्याला ओवाळायला, सात जणी ऐकायला आली नाही, आरती घेतली पाणी घेतलं नारदाला ओवाळायला पाणी घालायला, सात जणींनी ऐकायला आईने तर बघितले संसार थाटलेला बघितले, आणि नारदान तिथनंच ग सात जणींच दर्शन घेतले, पाटील म्हणतोय ओ नारद म्हणे अहो त्या पोरींचं का दर्शन घ्या लागलाय, सा सुना येत्या माझ्या तुमच्या पेक्षा सुद्धा का श्रेष्ठ आहेत का त्या, पाटील सुना नव्हत्या चुकूनच तुझ्या दरबारात आल्यात, जन्माला चुकूनच तुझ्या सुना झाल्यात, अरे त्या सुना नव देवाचा देवंगना हायता इंद्राच्या त्या इंद्रायणी हायता, पाटील नशीब काढलेस रे, एवढंच ऐकलंय एवढाच बोलला ना रे, गेला गेला हित तिथं थांबला नाही, जाऊन इंद्रदेवाला कळ लावली त्याने नारायण नारायण, इंद्रदेव म्हणाला या नारद म्हणे काय घेऊन आला सा, काय काय आणि सांगायला आलाय सा, काय सांगायला आलाय सा, कसला न्याय करताचा तू तुमच्या न्यायावर, काय झाले अहो तुमच्या महालात अंधार केला सा आणि त्या पाटलाच्या वाड्यात उजेड केला सा, म्हणजे काय अहो त्या सात जणीसनी शाप दिला सा नरकुंड भोगून बघा जावा एका पाटलाच्या घरात गेल्या तर सुनावून सात जणी कसा संसार फळाफुळाला आणलाय बघा जावा, लय भारी केलाय त्याने संसार, पाटलाला कशाची कमतरता नाही, लय भारी सुख आलंय, इंद्रदेव खूपून उठला, इंद्रदेव म्हणा माझ्या दरबारात अंधार करून पाटलाच्या वाड्यात अंधार का उजेड काय गप्पच बसत नाही म्हणला, काय केलं बघा इंद्रदेवाने, त्याचा संसार विस्फोट हो विस्फोट होते संसाराचा, त्याच्या वाड्यात अंधार होऊ दे धूळ चाललेला संसार मिळू दे, इंद्रदेवा काय करायला बघा, इंद्रदेवाने मग त्या तब्बलजीवाला शाप घातला होता, त्या शेणातल्या किड्याला उचललं बघ आणि पाटलाच्या वाड्यात एक रांडबुंड बाई होती धनगराची, रांडबुंड बाई होती बायानो, दुर्दैवांचं नशीब फुटले, अक्षदा पडता वेळी पाटलाच्या दारातच लग्न चालू होतं त्या बाईचं धनगरणीचं, अक्षदा पडताना नवरा तिथंच मांडवा तुम्ही येता, आता विधवा बाईचं इकडे तिकडे दिवस जाणार नाही पाटलाचं गावात वजन आहे म्हणून ती बाई पाटलाच्या वाड्यातच थांबली, पाटलाला म्हणली तुमचा वाड्याचा केर कचरा लोळतो शेण लावतो शेणघाण काढतो शेणी लावतो
पण मला काय इथं कुठं घालवू नकाच, माझा दिवस कुठं जाणार नाही, मी तुमच्या वाड्यातच थांबतो म्हणाले. ठीक आहे म्हणाली. नवरा बेद्यापासून तवापासून पाटताना आपली पाटची बहिणच मांडली धनगरणीला. तवापासून त्यांचं शेण घाण काढायला लागली, लुकडू काढायला लागली, केर कचरा करायला लागली, धुंद मांडी काढाय घासायला लागली. तिथं ही बाई होती रानमुंड बाई. तो किडा उचलला बघा तिच्या शेणात तब्बलीवाला पडला होता. तो किडा उचलला आणि बिनपापाचा गरवर रानमुंडच्या पोटाला सोडला. पोट लागलं वरवर यायला. सातव्या महिन्यात पोट लागलं लोंबकळायला. काय करायचं कुणाला समजना. धनगरणी म्हणते, अहो बाई हे काय म्हणायचं, पोट कशानं वर यायला लागले. पाप कर्म कधी मनात घेतलं नाही, कुठल्या गड्याची सावली अंगावर पाडून घेतली नाही. आता हे काय. मग गावाच्या गावच्या बायका नदीवर धुणं धुवायला जमल्या होत्या. मग प्रत्येक जण गावात कोणतरी चांगला असायचा विषय निघतोय इतकी. मग तशा त्या बायका म्हणत होत्या, अगो बाई गावात पाटील आहे म्हणजे देवच आहेत बघ, त्याने आहेत कशाची कमतरता नाही, लई चांगला आहे. मग पाटलाची भाऊ बंदील पती चालती, भाऊ चालती पाटलाची तिथे धुणं धुवायला नदीवर. आहा ग म्हणाले, पाटील देव आहे, घरात जाऊन कारभार बघा जाऊ काय केलाय. ए काय बोलतीस, काय सांगतीस, काय केलं ग, काय केलं. अगं रानमुंड बाई, अगं कधी पाटलाचा वाडा सोडून कधी गावात पाच पावलं चालली नाही. अगं बघा जावा, सातव्या महिन्याचं पोट लागले लोंबकळायला. अगं मग हे पाटला शिवाय कोण करणार, हे पाटलाचं वजन आहे, गावात लोक कोण तसं करणार नाही. अगं हे पाटलाचंच काम आहे. बायकांची जात खुळी आहे, बायकास मी पटले. बायकाने आहा म्हणता ग गावभर केले. कचे सांगते नवऱ्याला, कचे सांगते सासूला, कोण पोराला, कोण भावाला, कोण भाऊजला, कोण दिरला, कोण नंदला. गावात बातमी पसरली, गावात बातमी पसरली. हा 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 म्हणता सगळीकडे पसरले. बघ गावची लोक गावच्या चावडीवर जमली येत. आणि गावातलं जे का पोराला सांगितलं, जावा पाटलाच मी बोलून आणा जा, गावच्या चावडीवर बोलले मी सांगा गावच्या लोकांनी. पोरग गेले पाटलाला, बोला पाटील गावच्या चावडीवर तुम्हाला निरोप आहे, गावच्या चावडीवर गावातल्या लोकांनी तुम्हाला यायला होते. पाटील म्हणाला, मला माझ्या विचाराशिवाय कधी मिटिंग कोण घेत नाही, कधी सभा भरत नाही. आणि आज काय हे काय, गावात काय अन्याय घडला, कोणी अत्याचार केला, कोणी दरोडा घातला, कोणी गुन्हा केला, काय तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. पाटलाने आपली कापड घातली, काठी टोपी घेतली. पाटील चालला ग गावच्या चावडीवर. सगळी लोक शांत होती. पाटील म्हणाला, काय एकत्र आज जमलाय. अरे मला विचारल्याशिवाय कधी मिटिंग जमत नाही, आज कसला एवढा तुम्हाला अडचण आली, कसला विचार, आणि का बरं जमलाय, आणि का मला बोलवलंय. कुणी काय बोलना. अरे पाटील म्हणते, अरे बाबा बोला, तुम्ही बोलल्याशिवाय मला काय कळणार, असं कोड्यात पाळू नका सांगा. गावात काय अन्याय घडला, कुणी अत्याचार केला, दरोडा घातला, गुन्हा कुणी केला, अरे काय झालं सांगा मला. त्यातला ते तारगड पोरग उठले. ए शाण्या पाटला म्हणाला, तूच काय ते अत्याचार केलास, तूच ते काय गुन्हा केलास, आणि काय आम्हाला विचारतोस. ए बाबानो असं का म्हणता, असा सरळ बोला. मला तुम्ही काय बोलते ना समजना झालंय, काय समजना झालंय. अरे रानमुंड बाई धनगरणी तुझ्या वाड्यात आहे शेण घाण काढायला. अरे कधी ती पाच पावलं गळीत चालली नाही, आज तिला सातवा महिन्याच पोट लागलंय तिथं दिसायला. पाटील हे तुमचंच काम आहे, तुम्हीच हे काहीतरी केलायचा. मागचा पुढचा विचार केला आणि लोकांनी दगड शेण चपलं घेतीत पाटला लागलीत ग मारायला. मागचा पुढचा विचार केला नाही, खऱ्याच्या पाटीत तोना घातला ग साऱ्या लोकांनी. पाटलाला बेद मारलं, पाटील रक्तानं न्हाला ग. कुणीही विचार केला नाही, हे खरं हाय का खोट हाय. असत असत जग हे, खऱ्याचा न्याय नाही या जगात. असणाऱ्याला देव म्हणतात, नसणाऱ्याला कुणीही थारा करत नाही. पाटलाला बदाला मारले आणि गावची लोक शिक्षा द्यायला लागली. पाटील तुमच्यामुळे या गावाची आबरू जाईल, तवा आत्ता त्या गाव सोडून जायचंय, तुमची सावली पण या गावावर नको. पाटील म्हणाला, तुमच्या दृष्टीने मी जर गुन्हा केला असत तर ठीक आहे बाबा, मी जातो. मग सगळीच लोक का सारखी असतात, त्यातली काही जाणकर शहाणी लोक होती, तुम्ही हातारी माणसं. ती म्हणे, अरे पाटलाला गावाच्या बाहेर घालू नका. पाटील म्हणजे या गावचं ना काय, या गावची आबरू आहे. अरे त्यानं थोडंफार या गावासाठी काहीतरी चांगलं केले, त्याच्यामुळं आज गावाचं नाव जगात गाजतंय. त्याला बाहेर काढू नका, त्याला जर बाहेर काढला तर आपली आबरू विशीला टांगल्यासारखी आहे. गावातच राहू दे, पण दुसरी काहीतरी शिक्षा त्याला करा. परत लोक शांत झाले. ठीक आहे म्हणाले पाटील, आता गावाच्या बाहेर पडलो कसा, पण तुम्ही गावातच राहायचंय. लोकांचा दिवस चालू होतो सकाळी उजडल्यावर,
पण तुमचा दिवस चालू होईल सगळं गाव रात्री झोपल्यावर. दिवसात तुम्ही बाहेर गावातून फिरायचं नाही, रात्री गाव झोपी झालं की तुमची दारं उघडी, तुम्हाला काय आणायचं आहे काय घ्यायचं तुम्ही रात्रीचं सगळं बाहेर कामं करायचे. पण दिवसात मात्र तुमची सावली पडता कामा नाही. शिक्षा मान्य केली, पाटील घरला गेला. आपल्या बायकोला गंगूबाईला रडून रडून सांगायला लागला, गंगू काय केलं बे, गावच्या लोकांनी असा अत्याचार, शिव माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला, मी काय करू ग. गंगूबाई गेली आणि धनगरणीच्या पोटावर हात फिरून बघितला. अगो बाई म्हणाली, खरंच की गेला असं झालं काय ग बाई. बाई मला काय बी माहित नाही हो, काय माहित नाही ग, तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला खलंक लावला ग, गावातल्या लोकांनी आडना लावलाय आमच्या दाराला, काय होते ते होते म्हणाली. पाटली तिथनं गेली उठून, गाद पाटलाच्या वाड्याला आडना लावला, पाटलाला देव भरला आणि टाकलं ग माळावर नेऊन. काय देवाचे पुजायचं त्या. सातवा महिना संपला, आठवा महिना संपला, नववा महिना लागला, नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि गुरुनीत बाळंत झाली ग धनाची धनगरीन. गुरुनीत जन्माला आली बायन, मुलाला जन्म दिला, मुलगा तिला झाला, दत्तगुरुचा अवतार पूर्ती जन्माला लागला. म्हणाली काय या पार्ट्याचं तोंड बघायचं ग, याच्यामुळं चांगल्या माणसाला देव माणसाला कलंक लागला, संसाराचा विस्फोट झाला. तिथंच मुलाला टाकलं बर, तिथनं उठली वल्ली बाळंती ना, उठली आणि शेणात लागली नाचायला. शेणात नाचायला लागल्यावर विठ्ठल लागला शेणात गळायला, चक्कर यायला आली, जाऊन शेणाच्या ढिगाला बसली. गायत्री वाणी तोंड केलं वर, हंबर हंबरडा फोडायला लागली, रडायला लागली. मूल इकडे लागले आसुदात पडले, मूल लागले रडायला. मुलाच्या रडण्याच्या आवाजाने त्या गोट्यात एक वांजुटी गाय होती बाहेर, त्या मुलाच्या रडण्याचा आवाज त्या वांजुट्या गायीला गेला, तिच्या थानला दुधाचा पाजर फुटला. गाय म्हणाली, या मुलासाठी तुम्हाला देवाने दूध दुधाचा पाजर फोडलाय. हिसका मारली बघ दोरीला आणि गेली मुलाजवळ, मुलाचा विठ्ठल चाटून पुसून गायीनं खाल्ला. म्हणून म्हणले, गायीचा विठ्ठल नाहीचा विठ्ठल काय दोन नाही, आसुदातलं मुलाचा विठ्ठल चाटून पुसून खाल्ला, आपलं दूध लागली गाय त्या मुलाला पाजायला. त्या मुलाला आबादान ठेवलं गोट्यातील, कुणाचीही नजर कुणाची नजर पडू नये, कोणतरी भक्ती म्हणून गुपचूप यायची, गुपचूप दूध पाजायची आणि परत जाऊन आपल्या जागेला बसायची, असं गायीनं केलं. आता 12 दिवसात मूल तिथं घ्यायला लागले, तरी या धनगरने त्याच्याकडे बघितलं नाही, ही बाहेरच. पाटील म्हणतोय, पाटील बाई अगं देव आण इकडे, देवास त्याचा अभिषेक घालतो, त्यांची पूजा करतो आणि देवाला विचारतो की मी असा काय गुन्हा केला म्हणून माझ्या नशिबाला हे लिवलंच, हे विचारतो. गंगूबाई म्हणते, पाटील काय त्या देवाला पुजतो, त्याने काय आमचं सारखं लावलं, नको नको त्या देवाला काय पूजू नका, त्यानं आमचं काही चांगलं केलं नाही. अगं शाळे गावात लोक नावं ठेवतात, पण आपण देवाला नावं ठेवून चालते. आमच्या इकडे पाटील लागला देवाची पूजा करायला, देवाने आंघोळ अभिषेक घातला, देवाची पूजा केली, कापूर लावला, उद घातला आणि देवाने लागला ग जा विचारायला, देवा कुठं आहेस रे, कुठं दिसतोस का नाही, काही कळत नाही बाबा तुझा अर्थ. देवा मी असा काय अन्याय काय गुन्हा केला म्हणून माझ्या नशिबाला येऊ दिला बट्टा लावला. देवा आज तुझं मला दर्शन झालंच पाहिजे, आज तुम्हाला भेटलाच पाहिजे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलंच पाहिजे. 12 दिवसात मूल होत गोरणीत, 33 कोटी देवाने त्याला आशीर्वाद दिला, 12 दिवसात मुलाला वाचा फुटली, गोरणीत मूल उठून उभा राहिले आणि लागले ग बोलायला, पाटील देव नाही देवा रे, देऊन बघावं गोरणीत. पाटील म्हणतोय, आवाज कुठला, देवा तुझा आवाज येतोय खरं, दिसणार झालायत मला कुठे. पाटील अहो तो देऊन हो, तुमच्यासारखा बोलता चालता देवा, येऊन बघा गुरुनीत. पाटील म्हणतोय गंगूबाईला, गंगू अगं देव म्हणून तू का गोट्यात टाकलीस बे ग रागान. पाटील तो देव नाही, अहो तुमच्यासारखा देव आहे, येऊन बघा गुरुनीत. पाटील म्हणते काय भानगड, पाटील उठला बघ, जाऊन गुरुनीत बघते तर 12 दिवसाचा मुलं उठून उभा राहिले. बोलायला लागलं, पाटील गावातल्या लोकांनी तुमच्यावर बहिष्कार टाकलाय, गावातल्या लोकांनी तुमच्या वाड्याला आडण लावल्यात, त्या आडण्याचं तुकडं करायला मी आलोय, तुमच्यावरचा कलंक धुवायला मी आलोय, दत्तगुरुचा मी अवतार आहे.
पाटी आता काय काळजी करू नका, आम्ही आलोय तुमच्या घरा जन्माला, आता सगळं तुमचं चांगलंच होणार. एवढं एवढंच मुलं बोलायला लागल्यावर पाटलानं गेला, पाटलानं मुलाला उचलून घेतले आणि त्याची माया लागला करायला, त्याचं मुक्क लागला घ्यायला. लय त्याला माया आली, लय म्हणजे लय माया आली. मुलगी लागलं गुदू गुदू बोलायला, गंगूबाईला हाक मारली, हे गंगू बघ हे, अग त्या धनाचं धनगर नेले, अगं कुठल्या पापी मुलाला जन्म दिलेला नाही तर साक्षात देवाला जन्म दिलाय. त्या ती पापबाई नवय, ती देवाची आई हाय. जातीला जाऊन घेऊन येजा बरं, जाऊन रडत बसली होती. पाटलीन बाई गेली आणि म्हणती, हे बाई चल अग तू कुठल्या पापी मुलाला जन्म दिलेला नाहीस, तू देवाला जन्म दिलीस, त्या तू देवाची आई आईस, चल हंडावर पाणी तापवतो तुला आंघोळ घालतो, चल बाई. धनगरला वाटला का मूल मेले का काय कुणास, तो जाऊन बघती तर मूल नाही. रडायला लागली, हनु बडून घ्या लागली, बाई माझ्या मुलाचं काय झालं. पाटील म्हणाला, इकडे हे बघ हे मूल तुझं आहे. होय पाटील माझंच मूल आहे. अग हे देवाचा अवतार आहे, काय काळजी करू नकोस. लोकांना आपल्यावर बहिष्कार टाकला, तू बहिष्कार नाहीसा करायला या मुलाला जन्म घेतला. इथे 12 दिवसाचं मूल घालतंय. पाटील म्हणतोय, आता हे जर बारसं घातलीया त्या आधी हिला हंडावर पाणी टाकू आणि आंघोळ घालावर हिला चोळून म्हणून बाळंतीला. पाटील बाईनं हंडावर पाणी टाकवलं, तिला चोळून म्हणून आंघोळ घातली, लुगडं चांगलं नेसाय दिलं, बादलं दिले, झोपायला बाद्याखाली शेगडी लावली. गोट्या झोपणारी बाई सजावर झोपल्यावर तिला पद आलं बघते, दार दूर घुरायचं लागली की बाळाची आई. त्यावर बारस करायचं ठरवलंय, पाळणा पाळणा खेळणा सजवला, मुलाला पाळण्यात घातलं आणि आता नाव काय ठेवायचंय, नाव काय ठेवायचं तिथे विषय चालू झाला. पाटील बाई म्हणते, आता मला तर काय कळणार, काय नाव ठेवूया. पाटील म्हणते, बाई मी मला काय कळणार, मी बाप आहे माणूस, तुम्हीच काय ते ठरवा की सगळेजण जमला असा. पाटील म्हणते, हा आयडिया आला मला, काय नाव ठेवायचं बरेच, झोपला की उठत नाही, उठला की झोपत नाही, त्याच नाव आळसा होत तर ठेवूया. जो जो रे बाळा लाडक्या, जो जो रे बाळा, जो जो रे बाळा लाडक्या, जो जो रे बाळा. नाव आळसा होत होता ठेवला. कथेचा आता शेवटचा पार्ट चालू झाला, शेवटावर कथा आलेली आहे बघा. नाव आळसा अवधूत ठेवले, पाळणा गाईला. आळसा अवधूत म्हणतोय पाटला, पाटी आता माझं नाव तर आळसा अवधूत ठेवलायचा, आता उद्यापासून तुमच्या पोरासनी आता शाळा शिकवणार. तुमच्या पोरासनी आडाने ठेवायच नाही, आता गावच्या लोकांनी तुमच्यावर बहिष्कार टाकलाय म्हणून तुमच्या पोरासनी कोण गावात घेण्यात आले, तेव्हा आता मी तुमच्या पोरासनी जर शाळा शिकवणार त्यासने आडाने ठेवायचं नाही. पाटला कौतुक वाटलं, तर एवढं पोरग काय शाळा शिकवणार म्हणून पाटलानं आपल्या पोरासनी सांगितलं आणि सुनासनी सांगितलं, सुनबाईनं उद्या तुमची कामावर, पोरासनी सांगितलं उद्या कामावर आहे की आता ह्यो आळसा होतो तुम्हाला शाळा शिकवणार आहे, तेव्हा आता शाळा शिकायला तयार राहायचं. सकाळ झाली, त्या मुलाला खुर्ची दिली बसवायला, काठी दिली हातात, खुर्चीवर त्या मुलाला बसवलं, मूल दिसन मास्तर कुठला दिसना की त्या खुर्चीतन. आळसा होता लागला शाळा शिकवायला, काय म्हणते बघ आळसा होता, पाटील तुमच्यापासून सुरुवात. हे बाबा मला काय जमल, अहो शिकायच्या अगोदर म्हणा किंतु का, म्हणा मी म्हणाल तस म्हणा ओंकार. पाटील म्हणाला झोपकार. अरे अरे पाटील पहिल्या वेळेस नापास झाला असा बघा, ठीक आहे उद्या आता तुमच्यावर परत वेळ हे घेऊया. आता पाटील भाई
पाटलीन बाई आता तुमच्यावर पाळी आहे. ए बाबा माझ्या शिकल्या सवडल्या नवऱ्याला जमलाय मला जमणार बरे शांत म्हणायचं मी म्हणलं तसं म्हणायचंय पाठीमागं हटायचं नाही म्हणा बरं ओंकार. पाटलीन बाई म्हणाली लोंबकार. अरे अरे काय पाटलीन बाई ठीक आहे आता उद्या परत तुमच्यावर पाळी घेऊया सगळं चालू करा बरे. सात पोर असं सांगितलं सात पोर असं मी जमलं नाही सात जणीच नाही म्हणा लागला म्हणा बाई नो ओंकार. पहिल्या त्या देवाचा अवतार त्यांचा त्यात इंद्रायच्या इंद्रायणी देवाच्या देवंगना त्यात कशाची त्यातली कमतरता नाही कशातच त्या माग नाहीत त्यांनी एका सुरात एका लाईनीनं म्हणलं ओंकार. बाकीची सगळी नापा झाली सात जणींनी शाळा शिकली अशी 15 दिवस शाळा शिकवली आणि 16व्या दिवशी परीक्षा ठेवली. 16व्या दिवशी परीक्षा ठेवली सांगितलंय आता उद्या मी परीक्षा घेणार तर तयार व्हा परीक्षेला. पाटला सांगितलंय बायांनो आता उद्या परीक्षा घेणार आहे आळस होता तेव्हा तयार व्हा अभ्यास करा चांगला ठीक आहे म्हणाल्या. सकाळी उठल्या हातात कागद घेतले परीक्षेला बसले एका लाईनीने आळस होता त्यांना त्यांची परीक्षा घेणार तेव्हा नारदाची स्वारी आली ग पाटलाच्या वाड्याला. पाटलाच्या वाड्याला नारदाची स्वारी आली. नारद पाटील म्हणतोय तुम्ही लोक स्वामी आलाय. नारद म्हणे बायानो अगतला ओवाळा पंचारती ओवाळा पाणी घाला पायावर पाण्याचं स्वागत करा. आळस सावधता बघितलं बर तिथनच त्यानं दर्शन घेतलं त्याच त्यानं त्याला ओळखलं की हा कोण आहे ते. पाटील म्हणाला मागच्या वेळेला माझ्या सासूनाचं दर्शन घेतला आता आला त्या मुलाचं दर्शन घेताय काय भानगड अहो एवढ्या एवढ्याच्या मुलाचं दर्शन काय घेताय तुम्ही. नारद म्हणाला पाटला कुठं पुण्य केलतास म्हणून तुला हे मिळालं एवढे. बाबा साक्षात दत्तगुरुचा अवतार तुझ्या घरात जन्माला आलाय. बाबा धन्य धन्य रे पाटला धन्य धन्य. सात जणांनी ओळखलं आता आमचं काय खरं नाही. तो नारद आला आमचं आता काय सरळ नाही म्हणाला. 16व्या दिवशी बायानं परीक्षा होती त्या परीक्षेला नारदाची दृष्टी झाली. दृष्ट झाले हातात कागद उडून गेले परीक्षा मोडली. नारद हिथं तिथं थांबला नाही जाऊन गे इंद्राला भेटला. इंद्र देवाला म्हणतोय काय केला एवढा सगळा रामायण घडवलाचा पण गावच्या लोकांनी बहिष्कार टाकलाय पाटलाच्या वाडला पण त्याची आठन तोडायला आळस सावधूत आलाय तिथं जन्माला. अहो बघा जावा कसली लागलाय शाळा शिकवायला 33 कोटी देवांना ताब्यात धरायचे असली लागलाय शाळा शिकवायला. कडी कुलपात 33 कोटी देवांना बेटा आपण घालतील अशी मौनी लागलाय शिकवायला. इतकी शाळा शिकवली त्यासनी काय चालणार नाही होय. बर म्हणाला आता गप्पच बसत नाही म्हणाला काय केलं बघ आता म्हणला असा तसा आता या ऐकत नाही का तेव्हा आता या 7 जणीसनी आराला देऊया नदीच्या. नदीच्या आराला द्यायचा विषय ठरवला म्हणजे काय करणार आई या 7 जणीसने आता खलास करायचं असं इंद्रानं ठरवलं. इंद्रदेव गेला 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 इथे तिथे थांबला नाही. शंकरला 2 बायका गंगा आणि पार्वती. गंगा आणि पार्वती माता बाई माणसाला प्रत्येकात वाटणी असली तर चालती पण नवऱ्यात वाटणी असली चालती. बाई गंगाच आणि पार्वतीचं शंकराचं भांडण लागलं. गंगा म्हणाली रुसून बाजूला बसली. इंद्रदेव गेला रुसून बसलेले बघितले पाताळात गंगा बसली होती देवडून रुसून तिथं इंद्रदेव गेला. ए गंगे का ग रुसून बसलीस काय सांगू इंद्रदेवा बघितला असा नव महादेवाचा करता. अहो त्या पार्वतीलाच मी घेऊन नुसता मांडीवर बसते तिच्याकडे बोलतोय माझ्याकडे बघत मी नाही माझ्याकडे बोलतच नाही रोज उठून सुटून कुठं भांडणं करायचं म्हणून रागाला बसलो इथे. ए म्हणाला तुला वाटते ना तुझा नवरा तुझ्याजवळ यावा तुझा नवरा तुझ्यावर बोलावा शरण्यावर तुला वाटते ना तर माझं एक काम आहे त्यातून तुझं एक काम होईल माझं एक काम होईल. कसलं काम आई दगडाला जीव लाव भरलेली नदी जाग्याला आटव नदी तलाव विहिरी आटव वडा आटव कुठं कुठं पाण्याचा दुष्काळ पाड वाळा दुष्काळ पाड पाणी म्हणता पाणी लोकांना मिळू नये माणूस मरू दे ढोर मरू दे पशु पक्षी जाग्याला तळमळून मरू द्या कुणाला पाण्याचा ठेर मिळू नये. आता गावावर संकट पडतंय म्हणून महादेव येईल तुला विचारायला तेव्हा तुझं तू काम पूर्ण करून घे. हे माझं काम येईल तुमचं काय काम आई. ह्या गावचा पाटील एक आहे संपतराव नावाचा
त्याच्यावर लोकांनी बहिष्कार टाकला आहे. तो सकाळचा बाहेर पडत नाही, संध्याकाळचा येतोय बाहेर पडतोय. संध्याकाळचा येईल तो पाणी पाण्याच्या शोधात येईल, तेव्हा गंगा त्याला दर्शन दे. आणि त्याला सांग की हे तूच केलीस म्हणून. आणि ज्याने तो विचारलं की का असं केलीस आणि दे पाणी, त्यावेळी त्याला सांग सात सुवासनी नदीच्या आरळा आणून दे. असं सांगायचं नदी पुजायला सात सुवासनी आणून द्यायला पाहिजे म्हणून असं सांग, तेव्हा पाणी देणार म्हणून सांग. आता जगासाठी गावच्या लोकांसाठी तो नक्की हे काम करले बघ. ठीक आहे म्हणाली. दगडाला जीभ लावली, गंगा ने भरलेली नदी आठवली. नदी विहिरी तलावे वडे सगळं लागले ग आटायला. पाण्याचा दुष्काळ पडला, पाणी म्हणता पाणी लोकांना मिळेना. धूर गुरे पशु पक्षी जागेला टाचा घासून लागलीत ग मरायला. माणसं लागली तर मरायला. वाळा दुष्काळ गावावर पडला, पाणी पाणी लोक लागलीत करायला, कुठे ग पाणी मिळेना. पाटील पाटील म्हणाला काय करायचं, कशामुळे झाले काय नाही. पाटील बाई म्हणाली आपले आपलं एक तळ आहे, त्या तळ्यातलं पाणी कधी आटलेलं आटलेलं नाही, तिथे जाऊन बघा जरा. पाटलाने दोन घागरी घेतल्या कावडीने आणि पाण्याच्या शोधात चालला. ज्या तळ्याचं पाणी कधी आटत नाही त्या तळ्यात पण पाणी आटलेलं. आता म्हणाला जावं नदीच्या नदीला जाऊ भेटावं, नदी जरा तरी पाणी आहे का बघूया म्हणाला. भर रात्री 12 वाजता निघाला. चंद्र चांगला आलेला होता, उजेड सगळीकडे पडलेला होता. तिथं तो पाटील आता नदीकडे चालला. पाताळात दडलेली गंगा होती, एका मुलगीच्या रूपात येऊन उठून उभा राहिली. पाटील म्हणाला एवढ्या रात्रीच या नदीत कोण बाई काय करायला लागल्या. ए बाई कोण आहेस आणि एवढ्या रात्रीच कशाला इथं काय करलेलीस. पाटील अहो मी बाई नव्हे, मी गंगा हाय. मी मुद्दामच तुम्हाला दर्शन दिले आणि मीच सगळं केलेलं आहे. माझं नशीब थोर बाई, गंगा तुझं दर्शन घेऊन मी धन्य झालो. आज मन माझं प्रसन्न झालंय. आई का अशी केलीस, माझं जर काय चुकलं असेल, माझं जर काय चुकलं असेल तर माझी शिक्षा तू गावागाली त्या लोकांना देऊ नको. आई दे पाणी, माझी इच्छा आहे तू लोकांना पाणी द्यावा, अशी लोकांची परीक्षा बघू नकोस ग. पाटील तुमच्या कळकळीची कळकळीचं फळ द्यावं असं मला पण वाटतो, पण एक उतारा हाय, तू उतारा देशील काय. सांगतर बाई मी देतो उतारा. पाटी सात सुवासनी नदी पूजेला आणून द्या, म्हणजे आराला आणून द्या. जर ते आणून दिला तर पाणी तुम्हाला मिळेल. वचन दिलं गंगाला की मी सात सुवासनी आराला आणून देतो म्हणून. पाटील उठला बर, सकाळी उठला गावात गेला. माता म्हणाला ज्याच्या घरात चार बायका त्यातल्या एक जण घ्यायची, कच्च्या घरात दोन आहेत त्याच्यात एक घ्यायची, कच्च्या घरात पाच आहेत त्याच्या दोघी जण घ्यायचं. अशा हेतून गावात गेला आणि सांगायला लागला. गंगानं सांगितलं तर सात सुवासनी आराला द्यायला. तुमच्यात कोण येते का बघा, तुमच्यात कोण येते का बघा. असं म्हटल्या गावातले लोक म्हणले मागच्या ते कमी पडलं वे आणि लागली धो 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 त्याला मारायला लागले आणि बेदम त्याला चोपलं. परत पाटलं गर रडताना नाला रडत रडत आला आणि आपल्या बायकोला सगळा हकीकत लागला सांगायला. सांगू नदीच्या गेलो ग, नदीला गेलो पाणी बघायला, गंगाला दर्शन दिलं. पण गंगा सांगितले पाणी पाहिजे असलं तर सात सुवासनी आराला आणून दे म्हणून. अगं याच हेतून चांगल्या हेतून गेलो पण गावातल्या लोकांनी परत मला मारलं ग. त्यांचं हे बोलणं थोरली सून कमळावती ऐकायला लागली होती. कमळावती म्हणाली हे असं काय झालं असं, मामाने जर पहिला आम्हाला भेटता भेटला असत तर आम्ही पूर्ण केलं असत. ठीक आहे म्हणाली, काय नाही आता आपणच जायचं म्हणाली. सात बहिणी जाऊन भेटली आणि म्हणते बायनो आता उद्या आपल्याला नदी पुजायला जायचं आहे, तेव्हा तुम्हाला काय आवडते ते घ्या, काही निसू वाटते ते नेसा. आणि आता आपण आराला जायचं. त्यात एक म्हणले अख्खा आराला म्हणजे काय ग, आराला म्हणजे आता आपण कायम जायचं, आता आपलं परतून येणं नाही ग. जगासाठी आता आपण आपला देह गंगेला अर्पण करायचा. आपण गेल्यामुळे पूर्ण जगाला दुनियेला पाणी मिळणार आहे, त्यामुळे आपली इच्छा आहे तो आपण जाऊया. ठीक आहे अक्का. अगं आपण जाण्यामुळे जर लोकांनी पाणी मिळत असेल तर आपण जाऊया ग. मग काय केलं बघा सात जणींनी. सात जणी उठल्या, पिवळं पितांबर सात जणींनी नेसले. मग प्रत्येकीच्या आवडीप्रमाणे प्रत्येकीनं दुर्टी भरून घेतली. कचीला आवड लागली लाडू, तिथे लाडूची दुर्टी भरली. कचीला लागली पोळी, तिथनं पोळी भरून घेतली. कचीला खारकीची, कचीला खोबऱ्याची, कचीला सुपाऱ्याची,
कशीला भाजी भाकरीची, कशीला घोगरीची, कशीला आंबलीची, अशा त्यांनी ज्याच्या प्रमाण आवडी प्रमाण सात दुर्ड्या भरून घेतल्या बायांनो आणि म्हणल्या आता जायचं ना टिकू जायला. पाटील म्हणाला तुम्ही कुठं चालला असा मामाजी तुम्ही जर काल आम्हाला सांगत असता सांगितलं असत तर आम्ही हे घडून दिलं नसतं. कशा म्हणून गावात गेला असेला आम्ही तयार झाले. आता रात्रीचं 12 वाजता रात्रीचं 12 वाजता या उठल्या आणि दुर्ड्या घेतल्या. म्हणजे आम्ही जातो ना टिकू जायला. हे बाहेर नो तुम्ही चालला असा मला कुठल्या गो पोरी. पाटील काय काळजी करू नका, पाटील काय काळजी करू नका, आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि तुमच्या मुलाचे तुम्ही दुसरं लग्न करा. पण आम्ही आता चाललो, तुमचा कलंक जो लागला तर आम्ही धुवून टाकणार आहे आणि आम्ही गेल्यामुळे आता लोकांना पाणी मिळणार आहे. थांबा म्हणाला मग तुम्हाला एकट्याच कसं मी जाऊन देईन. धनगरणीचं पोरगाळा असा होता त्याला सांगतो गाडी काढायला, बैलगाडी झुपू दे त्याच्यात बसा तू तुम्हाला अन्न दिला नेऊन सोडल. आळा साधूला सांगितलं आळा साधून बैलाची गाडी काढली, बैलगाडी झुपली त्याला घुंगरू बांधले, खिल्लारी बैलाची जोडी झुपली, सातवणी बसल्या बैलगाडीत आणि या सात सुवासनी भर रात्री 12 वाजता नदी पुजायला चालल्या. पुढे आळा साधूला लागलाय गाडी चालवायला, सात जणी बसल्या गे नदीच्या, नदी पुजायला जायच्या विषयाने गाडी घुंगराची बाई गाडी घुंगराची गाडी घुंगराची साली गाडी घुंगराची आरती ओवाळायला. पाताळात दडलेली गंगा जागी झाली, हा हा म्हणता गे नदी भरली, हा हा म्हणता नदी भरली, सगळीकडे पाणी 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 झालं, पाणी सगळ्या जगाला गावाला मिळालं पाणी. या सात जणी नाहीशा झाल्या पाण्यात, पाण्यात नाहीशा झाल्या. माळा आळसा होतो जाऊन झोपला होता झाडाखाली, त्याच्या जाऊन पायाला स्पर्श केला गंगेने, गार पाणी लागल्या दचकून जागा झाला. हर्ष म्हणाला या सात जणी कुठं गेल्या, कचीचा पदर दिसना का, कचीची कसबी खून दिसना झाल्या, कुठं गेल्या असल्या. म्हणाला आता पाटलाला काय सांगू, आता या सात जणी नाही तर मी जगून काय करू. म्हणाला त्यानं बघ पात उडी मारली नदीत, जी उडी मारली नदी ते जाऊन गेला पाताळात, पाताळात गेला. पाताळात एक खोली होती, त्या खोलीत गंगानं सात जणी डांबून घातलं होत आणि गेलती इंद्रदेवाला सांगायला. इंद्रदेवा तुमचं काम केले चला म्हणाले, त्या सात जणी का खोलीत डांबून ठेवले म्हणाले. इंद्रदेव येणार तोवर स्वागत म्हणाल्या हिला कुलूप कसं लावले, तोंडका मारला बघ वेताच्या काठीचा कुलपाचा 4 तुकडं केलं. सात जणी डांबून घातलं, हे चला म्हणाला इथं कशाला थांबला असा. हे बाबा म्हणाली त्या गंगेनं आम्हाला इथं आणून घातलंय, इंद्रदेवाचा कोपशाप आहे तो आम्हाला नाही सोडणार, तुझा बाबा आमच्यामुळं तुला अयुक्रस्त घेऊन हे म्हणाला. नाही तुम्हाला घेऊन जाणार काय गंगा आणि काय इंद्रदेव करतोय बघूया म्हणला. सात जणीसने घेतला आणि गेला परत पाटलाच्या वाड्याला. हे आल्या तवर इंद्रदेव तिथं आला, हो का म्हणली कोंडून ठेवले म्हणली, तवर कुलपादा 4 तुकडं झाले. हा म्हणले कुलप कोणी तोडलं म्हणाली आणि कुठं गेल्या सात जणी, आता तर म्हणून तिथेच मी कोंडून ठेवले. इंद्रदेव म्हणाला काय कळलं झाली, कोण बरं घेऊन गेल्यास. हा तो आळसा होतो चालता बघा धनगरणीचं पोरग, त्यांनाच काहीतरी केले बघा. ठीक आहे आता या अशा तशा वटणीवर येणार नाही, तर काय केलं बघा. गंगा खूपून उठली, परत दगडाला जीव लावली, महापूर गावातनं सोडला, महापूर गावातनं सोडला. सगळी लोक पशु पक्षी ढोर पोर खरडून गंगा लागली ग न्यायला. महापूर झाला परत वल्ला दुष्काळ पाडला, पाणी 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 केलं, माणसं मरायला लागली पट्टाटा. तेच पाणी गेलंय पाटलाच्या वाड्याजवळ, पाटलाच्या वाड्याला पाणी लागलं. गंगानं आपली केस सोडलीत पाटलाच्या वाड्याला लावली, पाटलाच्या वाड्याला उजेड पडला होता अंधार झाला गंगाच्या केसानं. हा म्हणलं हे काय अंधार कसला पडाला आणि हे काय भानगड. तसाच म्हणल्या पाटील
इंद्रदेवाचा कोप शापा, इंद्रदेव आम्हाला नाही सोडणार, त्यावेळी आम्हाला जाऊ द्या, आमच्यामुळे तुम्हाला हा प्रसंग नको, तुमचं काय वाईट घडू नये, तो आम्ही जातो. ठीक आहे म्हणाला, आमच्यामुळे आणि काहीतरी घडणार आणि काहीतरी वाईट होणार, आम्ही जातो, आमचा आशीर्वाद आहे, तुमच्या मुलांची दुसरी लग्न करा, आम्ही जातो म्हणाल्या. ज्या जागेला त्या एका ठिकाणी उभारल्या होत्या तिथनं उठून गेल्या, उभारलेल्या जागेला सात जणी मूर्त्या तशाच उठून उभा राहिल्या, त्या तशा पुढे चालायला लागल्या. पाटील आणि पाटलाची बायको आपल्या सुनांच्या मग चालत चालत गेल्या, त्यांचं पायाचं ठस्स उठलं होतं, त्या पायाच्या ठश्यावर फुलं व्हायला लागलं, सात जणी लागल्या फुलं पुढे चालायला. आळसा होता म्हणा, मी तर थांबून काय करू, मी बी तुमच्यावर येणार म्हणाला. आळसा होता मी त्यांच्यावर जाऊ लागला. हा हा म्हणता गंगेने त्या सात जणीसने घेतलंय आणि महादेवाकडे गेली. महादेव म्हणे, ओ महादेवा, या सात जणीसने घेता ताब्यात का करू यांचं बरं वाईट सांगा. महादेव म्हणला, गंगा अगं माझा राग त्यांच्यावर कशाला काढतीस, अगं माझ्या आशीर्वादाची फळं आहेत ती वेलाची, असं तसं मी त्यांना झडू पाडू देणार नाही, आणि इकडे म्हणाला मी ठेवतो म्हणला माझ्याकडे. महादेवने गंगेच्या ताब्यात काढून घेतली आणि आडण्यात सात जणीसनी ठेवली. बाय सात जणी लागल्या रडाला, महादेवा हे काय केला सा, आम्हाला आडण्यात ठेवला सा. होय, त्याला कारण वेगळं आहे. इंद्रदेवाला सांगितलंय महादेवाने, महादेवा महादेव सांगतो इंद्रदेवाला, का त्यांच्या पाठीमाग असं लागत आहे, त्याने असं काय अन्याय केला, अहो त्यांना शाप दिला था, तो शाप भोगून त्यांना हा प्रसंग मिळालाय, त्यांना यो आनंदाचा विषय मिळालाय, आणि तुम्हीच लावलेल्या झाडाला तुम्हीच पाडताय, हे बरोबर नाही इंद्रदेवा, तुमचा राग क्रोध जाळून भस्म करा, त्यासने आशीर्वाद द्या, सगळं विसरून जावा. इंद्रदेव जरा भानावर आला तर त्याला पण वाईट वाटलं, म्हणाला होय मी चुकलोच. आशीर्वाद दिला इंद्रदेवाने आणि इंद्रदेव तिथनं निघून गेला. महादेव काय म्हणतोय बघा, महादेव म्हणतोय तुम्हाला आडण्यात घातलंय दुःख आहे, पण तुम्हाला मी सोडणार, आमुष्याला पौर्णिमेला, आमुष्याला पौर्णिमेला तुम्हाला सोडणार, या आडण्यात मुक्त करणार, जिथं जिथं पाण्याचं ठिकाण असत तिथं तुमचं गा राहणीमान असेल. आता तुम्ही सात जणी भले यायचा, सत्य बुडून जाईल, कलियुग चालून येईल, तुम्हाला पुढे महाराष्ट्रात खेड्यापाड्यात तुम्हाला मान मिळेल, तुमची पूजा अर्चा केली जाईल, तुम्हाला सात जणी तुम्ही भनी, तुम्हाला उद्या सात्याश्रम ओळखले जाईल, कोण सात भनी म्हणेल, कोण सात सुवासनी म्हणेल, कोण सात पर्या म्हणेल, तुम्ही जिकडे तिकडे गाजू लागशिला, जिकडे तिकडे तुमची पूजा कीर्तन चालू होतील, महाराष्ट्रात तुमची पूजा होईल आणि सात्याश्रम म्हणून तुम्ही ओळखला जाशिला, नावारूपाला येशिला सात्याश्रम म्हणून. तुमचा यो धनगर समाजाचा जरी असला तर तुमचा हा भाव आहे झुटिंग, त्याचं लग्न झालेलं नाही मग तुला झुटिंग म्हणत जाईल, तुम्हाला दोन मान मिळतील, सुवासनीचा पण आणि कुमारिकाचा पण, सात्याश्राची पूजा करत तर दोन्ही पण मानत्यासने का, हे दोन मानत्यासने का मिळाले बघा, वयात आलेल्या नाहीत म्हणून कुमारिका आणि लग्न झाले म्हणून सुवासनी, असं त्यासनी दोन मान मिळाले. त्यांचं जेवण खाणं काय, महादेवानं सांगितलंय तुम्ही नदीत बसून जेवायचं, खरं खारकांड नाही, लाडू पोळी असलं तुमचं जेवण, तुम्ही नदीत बसून जेवशील, पण हा धनगर समाजातला आहे, हो अंडी मी खाईल, मटण मी खाईल, गांजा मी वडेल, पण त्यांना नदीत नाही, नदी वाटवायची नाही, नदीच्या काठाला बसून कधी होतो मान जेवायचा, म्हणून तुम्ही आम्ही सात्याश्रम बसताना दुर्डी सोडतो पाण्यात, पण तो खारा मान असतो तो नदी काठाला ठेवतो, हा त्याचा मान आहे, असा आशीर्वाद दिला. आणि जिकडे तिकडे सात्याश्रम लागल्या गाजायला गाजायला, मग पुन्हा पुन्हा पहिल्यांदा दिसल्या या सात जणी, कोण म्हणल्या सात पुरी दिसल्या सात पुरी दिसल्या, कोण म्हणल्या मोठ्या बाया दिसल्या मोठ्या बाया दिसल्या, असं जिकडे तिकडे या झळकायला लागल्या, जिकडे तिकडे दिसू लागल्या, त्याप्रमाणे त्यांचं पूजन कीर्तन व्हावं लागलं. ज्याला मुलं नाहीत त्याला मुलं देतात, कुणी हाक मारली की सात जणी हाकेला धावून जातात आणि त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांचा संसार सुखाचा करतात, अशा सात जणी मूळच्या इंद्रायणी त्या आता झाल्या सात्याश्रा, महादेवाचरणी त्यांचा निवारा, आणि जिथं जिथं पाण्याचं ठिकाण आहे तिथे यांचं हे राहणीमान आहे. अशा प्रकारे सात जणींची कथा मी कळसाला लावलेली आहे, बायांनो कथा संपलेली आहे, आता पाळणा आणि आरती करत आहे. तसेच आमचा कार्यक्रम आवडला, परत ठेवण्याची इच्छा झाली
तर जरूर गोरगरीब लोकांनी आमच्याशी संपर्क साधा, कारण तुम्हा गोरगरीब लोकांसाठी तानाजी मामांनी मला तयार केलेलाय बर का। नक्की तुम्हाला समजून घेऊन तुमचे कार्यक्रम केले जातील, पण कार्यक्रम पाहिजे असेल तर एक महिना अगोदर बुकिंग करावं लागतंय, नंतर कार्यक्रम आमचं भेटत नाही। ज्याला कार्ड मिळाले नाही त्याने कार्ड घ्या, आहेत कार्ड आमच्याकडे। आता परवाचं मी वाटलंय त्यामुळे आम्हाला माहित नाही कुणाला मिळाले कुणाला नाही, मजेला पाहिजे त्याला घ्या मागून घ्या। तंद्र्या तंद्रे नानो तंद्रे अभद्र शब्द गेला असेल तुमच्या सेवेत कुठं कमी पडला असेल तर माता बहिणी भाविक भक्ताने मला माफ करायचं। आरती करीते देवीला सांग सकाळी, आरती करीते देवीला सांग सकाळी।